तर तज्ज्ञांचा दावा खरा ठरला आहे, कारण की दिवाळीच्या आधीच मात्र सोनं महाग होण्यासाठी सुरुवात झाली आहे, कारण की सलग 3 दिवस सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोना प्रतितोळा 50,926 रुपये होतं, तर शुक्रवारी सोने हे 51,717 रुपयावरून पोहोचलं होतं. सोनं तब्बल 791 रुपयांनी महागलं आहे. तसेच बुधवारपेक्षा गुरुवारी देखील सोन्याच्या दरामध्ये वाढ पाहायला भेटली. बुधवारी सोन्याचे दर 50,822 रुपये प्रतितोळ्यावर येऊन ट्रेंड करणं बंद झालं होतं. तसेच गुरुवारी हा दर 50,926 वर येऊन पोहोचला होता. तसेच सोन्यासह चांदीच्या दरातही तेजी पाहायला मिळत आहे. चांदीचे आज 2,000 रुपये प्रति किलोग्रॅमने महाग झाले आहे, कारण की चांदीचे आजचे दर हे 2,147 रुपयांनी वाढून 64,578 रुपये प्रति किलोग्रॅमवरून पोहोचले आहे.